या समारंभाच्या निमित्तानं उपस्थित पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि शहर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माझे सहकारी मित्र विवेक पुळसे पाटील साहेब, आपल्या पंचायत समितीचे माजी उपसभापती शिवाजीराव चव्हाण, जुन्नर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सूरजभाऊ वासगे, कार्यक्रमाला उपस्थित आपल्या जुन्नर तालुक्याच्या परिसरातील आंबेगावच्या परिसरातील सर्वच मान्यवर आजी माजी पदाधिकारी, सर्व संघमालक, सर्व टीमचे सर्व त्यांचे प्रमुख, सर्व ग्रामस्थ, खेळाडू, संकल्प युवा ग्रुप, समस्त ग्रामस्थ लिंबगाव सावा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लिंबगाव सावा, उपस्थित आपण सर्वांचा मी सुरुवातीला मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। हे फार लांबचं भाषण या ठिकाणी करणार नाही, परंतु खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामधलं राजकारणामध्ये काम करणारे एक निष्कलंक व्यक्तिमत्व नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 1990 सालापासून आम्ही या क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन करतो। 90 साली स्पर्धा सुरू झाल्या, आता 2022 साल आहे। 2020 आणि 2021 मध्ये या सर्व स्पर्धा कोरोनामुळे होऊ शकल्या नाही, एवढा काळ जर सोडला तर आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हे 90 सालापासून सातत्यानं एकही वर्ष न चुकवता या स्पर्धांना उपस्थित राहिलेले आहेत। आणि आज 2012 मध्ये JPL च्या स्पर्धा आमचे अविनाश भाऊ मते यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा आमचे सगळी टीमने या ठिकाणी सुरू केल्या आणि हळूहळू या स्पर्धांचं जे काही पारदर्शीपणा आहे तो आणण्याचा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला आणि आज ऑनलाईन पद्धतीनं सर्व खेळाडूंची या ठिकाणी निवड होणार आहे, कामामध्ये पारदर्शकता त्या ठिकाणी येणार आहे। मला कौतुक करायचं ते सर्व संघ मालकांचं या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी भरघोष प्रमाणामध्ये स्वरूपामध्ये वस्तुरूपाने असेल किंवा साहित्य रूपाने असेल रोख स्वरूपामध्ये देणगी देऊन या ठिकाणी आम्हाला त्यांनी सहकार्य केलेलं आहे, त्या सर्वांचं मी लिंबगाव सभा ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून आभार या ठिकाणी मानतो। नवीन ग्राउंड या वर्षापासून तयार झालेलं आहे आणि त्या परिसरामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीने खेळाडूंना त्या ग्राउंडवरती आपलं कौशल्य दाखवता येईल अशा प्रकारचं नियोजन आम्ही ग्रामस्थांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। मी भाग आनंदाचा न बोलता सूरजभाऊने इथं उल्लेख केला, अतुल शेटबेदकर साहेब देखील येणार होते परंतु काल मुंबईला महाआरतीच्या निमित्ताने गेल्याच्यानंतर ते कार्यक्रमाला येऊ शकले नाही। दिवसभरामध्ये संध्याकाळपर्यंत कदाचित ते आपल्या या कार्यक्रमाला भेट देतील, त्यांनाही मी मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो। आणि पुन्हा एकदा म्हणते दादा आपण आला, वळसे पाटील साहेब आले असं मला या ठिकाणी वाटतं। मी सगळेच आमदार वळसे पाटील साहेबांना भेटायला नारायण मंचरला या ठिकाणी गेलो होतो, साहेबांना मी सगळा वृत्तांत सांगितला आणि साहेबांनी 30 तारखेला आपल्या कार्यक्रमाला यायचं मान्य केलेलं आहे। खरं तर अनेक वर्षाच्या नंतर 30 तारखेला आपल्या स्पर्धांचा समारोप होत असताना आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचा वाढदिवस त्या दिवशी आहे आणि तो योग या ठिकाणी यावर्षी आपल्या या स्पर्धेमध्ये आलेला आहे। मी आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना, अतुल शेटबेटके साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या जुन्नर तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि संयोजन कमिटीच्या वतीनं आलेल्या सर्व पै पाहुण्यांचं स्वागत करण्याचा आम्ही इथं मनापासून आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। कुणाचा चुकून नामोलक राहिला असेल, कुणाचं नाव आमच्याकडे घेण्याचं राहिलं असेल, सत्कार कोणाचा झालेला नसेल, त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांची दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करून मी माझे दर्शन या ठिकाणी संपवतो।